अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत संत मुक्ताई यांच्या मुक्ताई नगर येथील समाधी मंदिराचा जीर्णोद्धार आज एकादशीच्या पावन पर्वावर संत महंत आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला। या प्रसंगी माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी मुक्ताई दर्शनासाठी आलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या। एकादशीच्या पावन पर्वावर श्री क्षेत्र मुक्ताई या ठिकाणी यात्रोत्सव सुद्धा आयोजित करण्यात येतो। या यात्रोत्सवाला आणि संत मुक्ताई दर्शनाला लाखो भाविकांनी या पवित्र स्थळी गर्दी केली होती। वारकरी संप्रदायामध्ये निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या वारकरी संप्रदायामध्ये यांना अनन्य साधारण महत्त्व आहे। अशा ज्ञानेश्वराची लहान भगिनी मुक्ताई हिची समाधी मुक्ताई नगरला आहे आणि या समाधी स्थानावर या महिन्यामध्ये एकादशीचं जे फार मोठी यात्रा भरत असते या ठिकाणी मुक्ताई अंतर्धान पावले अशी आख्यायिका आहे। त्याचबरोबर कांगदेवाने या ठिकाणी 1400 वर्ष तपश्चर्या केली अशा स्वरूपाचं या ठिकाणी आख्यायिका आहे। मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी येतात। प्रमुख अख्ख्या महाराष्ट्रामधलं दिंड्या या ठिकाणी लाखो वारकरी 1-3-4 दिवसासाठी या ठिकाणी येऊन आपल्या भक्तीचा हा मेळावा या ठिकाणी भरत असतो आणि मुक्ताईला एक आदर्श मानणारे या वारकरी संप्रदायामध्ये मुक्ताईचं स्थान हे अग्रगण्य स्थान मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे। मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र अवरिष्ठ मुक्ताई अशा स्वरूपाचं म्हटलं जातं आणि या मुक्ताईच्या चरणी त्याच्या दर्शनासाठी लाखो भाविक या ठिकाणी येतात, दर्शन घेऊन त्याच्या दर्शनाचा लाभ घेऊन समाधान पावतात। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।